आपल्या लहान मुलाला येत असेल, त्यांचे आई वडील घाबरत असतील, बाई माझ्या मुलाचा खोकला जात नाही, तर या हिशोबाने आपण व्हिडिओ बोलतो. तब्येत बरी नाही तरी तुझा मुलगा कसा काय एवढा खेळतो, म्हणजे तू विडा बनवतोय की हा याची तब्येत बरी नाही. अरे भाई नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो, गेल्या 15 दिवसापासून वेदांतला खोकला येते. बेटा तू खोकतो ना 15 दिवसापासून? कसा खोकतो दाखव. हा, तर आम्ही पहिला छोट्या क्लिनिक मध्ये गेलो, त्याच्यानंतर हॉस्पिटल मध्ये गेलो, त्याच्यानंतर मोठ्या हॉस्पिटल मध्ये गेलो, आणि तरी सुद्धा वेदांचा खोकला अख्खा दिवस बरोबर असतो, पण रात्री जेव्हा झोपतो सायलेंट एकदम, तेव्हा झोपतानाच वेदांत खोकत असतो पूर्ण अर्धा एक तास. किती वाजेपर्यंत खोकतो प्रतिभा? पूर्ण स्टार्ट पिरियड पर्यंत खोकतो ना एकदम. म्हणजे खोकला पण असा येतो, खोकला पण असा येतो की खोकला पण म्हणजे थांबतच नाही खोकता खोकता. काय बोलतो बेटा, कसा आहे तू आता? बरं आहे. आणि इथे नाश्ता करतो आता तू? हे नाश्ता करतो? गुड बॉय आहे तू. त्याच्यामुळे आज वेदांतला मी आवर्जून स्कूलला घेऊन नाही गेलेलो आहे, तर आज आवर्जून त्याला दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जाणार आहे. कारण की यांचं असतं ना की त्यांचं औषध आपल्याला चांगलं वाटतो, म्हणजे त्याचं औषध काय होतं त्याला लहान पोरा मुलांचा डॉक्टर आहे ना तिकडे, त्याला पहिल्यापासून त्या डॉक्टरांनी घेऊन गेलो नॉर्मल त्या हॉस्पिटलमध्ये. त्याच्यानंतर लहान पोरांच्याच दवाखान्यात घेऊन गेलेलो अंकुर हॉस्पिटल विरार मध्ये. कोणाला पण विचारलं ना कोणी पण सांगेल. तो मोठा आहे, पण आता कसं पहिल्यापासून आपण त्याला तिच्याकडे त्या डॉक्टरकडे घेऊन जातो ना. मग आता आम्ही ईशला राहायचो तेव्हा घेऊन जायचो, बेशला आलो तर आम्ही आता दुसरीकडे बघितलं, तर त्याला काय ते गोळ्या हे नाही होत्या बरोबर. औषध औषध करत तरी पण एक महिना जाणार तर त्याला खोकला येतो ना. आता मी विचार आपण जाऊया त्या डॉक्टरनीकडे ना, इथं रामू कंपाऊंड मध्ये आहे डॉक्टरीन, तिथं नेऊया तर त्या डॉक्टरनीचा आराम येतो वेदांतला. आता बघू आई बोलते तिकडे घेऊन चल. तर छातीमध्ये जास्त गंभीर झालं किती भारी पडल माहिती आहे काय? एवढे दिवस झाले आम्हाला काय करता सगळं, आम्ही डॉक्टरकडे गेलोच नाही. काय प्रतिभा, हे काय म्हणजे तुम्हाला काय म्हणजे? तो बोलला 5 दिवसाचं औषध देतो, त्याला आता कसं सगळीकडे व्हायरल इन्फेक्शन झालंय सगळीकडे, म्हणून तो 7 चालू खोकला सर्दी. हा, तर 5 दिवस 10 दिवस 12 दिवस 15 दिवस मग वॅक्सिन द्यायला लागेल, त्याचा खोकला आधी नीट होऊ द्या. छातीमध्ये कफ झाला. मी आयुर्वेदिक पण औषध त्याला घरामध्ये करते, पण आता कसं मला नाही जमत बरोबर करायला, तरी पण मी कोणाकोणाला विचारून त्याला औषध करते आयुर्वेदिक. असे बाहेरचे जरी किती औषधं द्यायचे, एक महिना झाला त्याला खोकलाय. मी मागेच मी बोलणार होती, पण मी म्हटली जाऊन देत आता. आता त्या म्हणजे चला रामू कंपाऊंड मध्ये जाऊ, तिथं आराम येईल, ऐकत जावा माझा. अगं तर आता चाललोय आईच्या बोलण्यावरून आम्ही तिकडे, कारण आम्ही ईशला राहायचो पहिला, तर ते डॉक्टर फिक्स होता आमचा, त्याच्यामुळे आम्ही तिथे जातोय. आता एक तसल्ली असते आपली की बाबा तिथेच जायचं, भले कुठे पण आपण गेलो. आता आई आम्ही वेशला आलो तर राशन आई तिथूनच भरते जिथून पहिला भरायचं, म्हणजे एक तसल्ली असते यांना. किंवा ते महाग असो स्वस्त असो, पण बोलतात ना आपण पहिल्यापासून तिथे तर तिथेच काय. हा, माझं तर म्हणे मला डिमांड विमांड नाही समजत कसं, तेवढी लाईन लावा, ते शोधा, हे करा, हे कसं परत करत जायचं, घेऊन जाईल घेऊन तो येतो इकडे न्यायला सामान, मग मी तिथन सामान भरते. काय बोलते? चल बेटा चल खाऊन घे बेटा तू. तर मित्रांनो, तुम्ही वस्तू नाही खाणार, पौष्टिक वस्तू. तर मित्रांनो, तुम्ही हे खाता का नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि ह्याला काय बोलतात ते पण सांगा. प्रतिभा हे कोणी बनवले? आम्ही दोघींनी. काय बोलतात याला? अप्पे. अप्पे रवा, रवा रव्याचे अप्पे बनवले ते, आणि भाज्या टाकल्या त्याच्या सगळ्या. व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच त्यासाठी. हा, आता चहा दे प्रतिभा. काय आलं बेटा? काय काय करू? फिनिश करू पहिला. गुड बॉय गुड बॉय. चपाती खाल्ला तू? खोकला नाही थांबत आहे बेटा. खोकल्याचं काय करायचं तुझं बोल?
जेव्हा हॉस्पिटलमधून घेऊन आलो रात्रीच्या वेळेला आणि तो मिनी ब्लॉग बनवला होता, पोस्ट केला होता की वेदांची तब्येत बरी नाही, तर एक भाऊ आहे तो बोलतो तब्येत बरी नाही तरी तुझा मुलगा कसा काय एवढा खेळतो, म्हणजे तू विडा बनवतोय की हा याची तब्येत बरी नाही. अरे भाई, तब्येत बरी नसल्यावर जरुरी आहे काय असंच राहायला पाहिजे? प्रत्येकाचा वेगवेगळा हिसाब असतो की नाही? काय आता आई आली, आता आई आली, आई आली, काय होते? तब्येत बरी नसली तरी मुलं ऍक्टिव्हच असतात. पोरांना काय काय पोर बघा पोरूनच राहतात, पण देव कृपेने बघा त्याला एवढं आदर आपल्याला खेळत राहतो. मी खाल्लं बेटा तू का एवढा आदर असो तरी तो खेळत राहतो, माहितीये काय? तुम्हाला खोकल्याचा पाय तो खोटं वाटत, कधी खोकल्यानं तुम्ही वाटत कसा खोकतो आणि कसा वगतो ते व्हिडिओ पाठवल, तो कसा खोकतो आणि कसा वगतो ते. आम्हाला लहान मुलासाठी खोटो खोटो बोलायला असं आवडत नाही. मी ह्याच्यासाठी बोलतो कारण की आता व्हायरल इन्फेक्शन आहे, बाकीच्यांच्या पण घरी असे खोकला वगैरे खोकला लहान मुलाला येत असेल, त्यांचे आई वडील घाबरत असतील, भाई माझ्या मुलाचा खोकला जात नाही, तर या हिशोबाने आपण व्हिडिओ बनवतो की भाई टेन्शन घेऊ नका, व्हायरल इन्फेक्शन आहे, फक्त गोळ्या औषधं डॉक्टरच्या सल्ल्याने चालू ठेवा, काय टेन्शन घेऊ नका. आणि दुसरी गोष्ट की बाबा चल कोण जुनी माणसं असेल तर सांगू शकते बाबा हे पाजायचं ते पाजायचं. आता मी ते पोरपट सुद्धा पाजला ववा याचं सर्व पाणी करून त्याला पाजला. वव्याचा दळ त्याच्या छाती भीतीवर जेवढं माझ्याने होतं तेवढं मी आयुर्वेदिक घरामध्ये करते, पण काय झालं ते थांबतच नाही ना, ह्यासाठी आम्हाला बोलायला लागतो. तर चला मित्रांनो, आता काय करतो रे बेटा तू? तू सॉस खातोय बेटा फक्त? सॉस खातो तू? गुड बॉय आहे तू. व्हेरी 1 2 3 बोलून दाखवतो एकदा, प्लीज प्लीज बोल ना बेटा व्यवस्थित. सरळ बोल बच्चा. बाई आई तिथे दाखवायला 1 2 3. हा बोलतो ते मोठ्याने बोलून दाखव पप्पाला वेदान. नाही परत बोलून दाखव मोठ्याने बोल. मोठ्याने बोल ना, ऐकायला येत ते बोल. आणि तू आणि आय टू थ्री आणि आय फोर फाईव्ह मोठ्याने बोल. चल दाखव. ठीक आहे, आता मूड मध्ये नाही चढला. आता वेदांत स्वतःचा अभ्यास स्वतःच करतो, त्याला सांगायला लागत नाही, त्याच्या मागे लागायला लागत नाही, एकटाच बुक घेतो नोटबुक आणि एकटाच 1 2 3 4 5 6 लिहून ठेवून देतो आपल्या भाषेत. काय बेटा? हा बेटा हे बघ प्रतिभा, बघ प्रतिभा चहा बघ कशी पिते आई. बाप रे, सगळी चहा सांडवली. हे बघ हे बघ हे बघ अशी पियाले पिते चाय, सगळी चाय अशी. हे बघ चाय अशी घेतली, अशी चाय घेतली आणि अशी पियायची ना. हा पिता पिता सगळी चाय असे इथून सांडवल्या काय गोड वाजला, पण तू आरामात पिना चातुरा का कोणी घाई केली काय? तर चाललो वेदांतला घेऊन डॉक्टर कडे, बघू डॉक्टर काय बोलतात. मित्रांनो थोडीशी चहा पितो. सकाळी काय पाहिजे बेटा तुला? ओके, बच्च्याला दूध चहा लागतो आणि मी आता चहा पितोय थोडा, आणि चहा पिऊन पटकन जाणार आहे खाली बच्च्याला घेऊन दवाखान्यामध्ये. आणि बच्च्याने आता वेदांत बोलतो आम्ही, है ना बेटा? वेदांत सारखा बोलत असतो की मी आता मोठा झालो आहे, मला आता दादा बोला दादा बोला, त्याच्यामुळे वेदांत आता मोठा झाला म्हणून बच्चा बिच्चा काय नाही ना बेटा. आता काय बोलायचं तुला? बोल लवकर, लास्ट आहे त्याच्यामुळे थोड्या वेळाने आपण बोलू. प्रतिभा ही चहा ठेव, जरा राहू नको, चल बेटा लवकर. खाली साप आलाय बेटा, साप आलाय खाली, चल. थोडा वेळ पहिला मला कळलं की बिल्डिंगच्या आवारामध्ये जो आहे म्हणजे बिल्डिंगच्या सोसायटीमध्ये साप आढळलेला आहे, त्याच्यामुळे मी सर्प मित्राला कॉल केला होता, संकेत आपला मित्र आहे त्याला, आणि तो इथे आला होता. जेव्हा तो आला तेव्हा कॉल आला की तो आलेला आहे, त्यामुळे मी खाली गेलो आणि ते तो सर्प मित्र जो आहे तो सापाला सेफली काढायचा विचार करत होता, कारण की ह्या अगोदर पण 1-2 साप आपल्या बिल्डिंगमध्ये आढळले होते. तेव्हा हा भाऊ आला नव्हता, तेव्हा त्यांनी दुसऱ्याला कोणातरी पाठवलं होतं, पण आज स्वतः तो आला आहे. आणि हा साप जो आहे तो एका बिळामध्ये जाऊन बसले. सापाला इथून काढायचा प्रयत्न ह्याच्यासाठी करत होते, कारण लहान लहान मुलं जे आहेत ते इथे खेळत असतात. हे बेटा काय आलं रे? कुठे?
तुमचे साप। त्याच्यामुळे इथे आम्हाला वेदांतला घेऊन जायचं होतं डॉक्टरकडे, आणि इथे हा भाऊ पण आला होता म्हणून थोडा प्रतिभाला पण यायला थोडा उशीर लागत होता, त्याच्यामुळे आम्ही थांबलो होतो। आणि इथे आपला सर्पमित्र भाऊ जो आहे संकेत भाऊ, तो साप तिथून काढायच्या प्रयत्नामध्ये होता, कारण की तिथे STP पाणी आहे आणि तिथे कोणी ना कोणी जात असतं काम करण्यासाठी, म्हणून हा भाऊ प्रयत्न करत होता आवर्जून। तर चला मित्रांनो, मला पण वेदांतला घेऊन जायचं आहे दवाखान्यामध्ये, आणि इथे जो सर्पमित्र जो आहे आपला संकेत भाऊ तो त्याचं काम करतोय, बघू हा साप आपल्याला इथून मिळणार आहे की नाही हे मी वेदांतला दवाखान्यातून घरी आणल्यावरच मला कळणार आहे। तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।